यात्रे अलंकापुरा जे येते ते आवडते विठ्ठला। आज कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजेच कैवल्य चक्रवर्ती माऊली महाविष्णू श्रीमंत श्री ज्ञानवारांचा समाधी महोत्सव। वयाच्या 22व्या वर्षी पुरातन शिवपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या सिद्धेश्वराच्या समीप अमृतवाहिनी इंद्रायणी मातेच्या तीरावर याच प्रसिद्ध अलंकापुरामध्ये सकल संतांच्या उपस्थितीने श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या उपस्थितीने एवढंच नाही तर प्रत्यक्ष श्री भगवंताच्या उपस्थितीने ज्ञानवाराय समाधीस्थ झाले। तो दिवस म्हणजेच कार्तिक वद्य त्रयोदशी। वारकरी संप्रदायामध्ये या दिवसाला विशेष अनन्य साधारण महत्त्व आहे। निळा म्हणे जाणूनी संत इति धावत प्रतिवर्षी ज्ञानवारांच्या समाधी सोहळ्याला सर्व संत मंडळी या दिवशी अलंकापुरामध्ये आवर्जून येत असतात। मंडळी ज्ञानवारांचं 22व्या वर्षी समाधीस्थ होणं हे खरं तर एक आश्चर्यच म्हणावं लागेल। तसं ज्ञानवारांचं जीवनच आश्चर्यपूर्ण आहे। या विश्वातील सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे श्री ज्ञानवाराय, दी ज्ञानेश्वर महाराजाचं बिगेस्ट सरप्राईज इन द वर्ल्ड असं म्हटलं तरी वावगं ठरत नाही। अहो, आयुष्य संपलं तरी माणसाची जगण्याची इच्छा संपत नाही, पण इथं वयाच्या 22व्या वर्षी तारुण्याच्या उंबरठ्यावर समाधी घेण्याचा निर्णय घेणं हे आश्चर्य नाहीतर काय। शरीर साथ देत नाही, मुलं बाळ नातेवाईक आप्तेष्ट भाऊबंद अक्षरशः कंटाळलेले आहेत, त्यांना गरज वाटत नाही आणि तरी सुद्धा माणसांना मरावं वाटत नाही। इथे खरी जगण्याची सुरुवात प्रारंभ जिथून होतो ज्या वयापासून होतो त्या 22व्या वर्षी भगवंताकडून ज्ञानवारांनी समाधी मागून घेतली हे खरोखरच एक आश्चर्य आहे। माऊली ज्ञानवारांचं जीवन पहिल्यांदा आपल्या लक्षात येईल की जीवनातील घडलेली प्रत्येक घटना माऊलीच्या म्हणजे एक नवलच आहे। माऊलीचं लौकिक आणि अलौकिक असं दोन प्रकारचं चरित्र वर्णन केलं जातं। आपण माऊलीचं लौकिक चरित्र सर्वांनी तर श्रवण केलेलं आहे, पण कधीतरी माऊलीचं अलौकिक चरित्र अवताराचं मुख्य प्रयोजन कधीतरी लक्षात घेणं पण गरजेचं आहे। ज्यावेळी आपण माऊलीचं लौकिक चरित्र पाहतो त्यावेळेला आपल्याला माऊली श्री ज्ञानवाराय एक लौकिकामध्ये माणूस म्हणून दिसतात। एरवी माणूसपण भांब लौकिक भाग, पण ज्या वेळेला माऊली श्री ज्ञानवारांचं आपण अलौकिक चरित्र पाहतो त्यावेळेला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं जे म्हणणं आहे नररूपे विष्णू अवतरला भगवान, प्रत्यक्ष ज्ञानवाराय हे माणसाच्या रूपामध्ये भगवंतच अवतरलेले आहेत या वचनाची आपल्याला प्रचिती येते। रेड्यामुखी वेद बोलवणं, पाठीवर मांडे भाजणं, भिंत चालवणं, स्त्रीचा पुरुष उभा करणं हे माऊलीचं लौकिक चरित्र आहे। जसं श्रीकृष्ण अवतारामध्ये आपल्याला चरित्रामध्ये दोन भाग पाहायला मिळतात, एक भगवंताचं एक गौण चरित्र आहे, गौण लीला, आणि दुसऱ्या आहेत त्या मुख्य लीला। गोवर्धन पर्वत उचलणं, चौर्य कर्म करणं, माती खाणं, दैत्यांचा संहार करणं हे गौण चरित्र आहे भगवंताचं, या गौण लीला आहेत। परंतु भगवंताचं जे मुख्य चरित्र आहे, मुख्य कार्य आहे, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार, धर्माची संस्थापना करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे। मग अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उभवी हे कृष्ण अवताराचं मुख्य प्रयोजन। तसं माऊली श्री ज्ञानवारांच्या अवताराचं मुख्य प्रयोजन आपण जर पाहिलं, भिंत चालवणं हे माऊलीच्या अवताराचं मुख्य प्रयोजन नाही,
रेड्यामुखी वेद बोलवणं याच्यासाठी माऊलीचा अवतार नाही. माऊलीच्या अवताराचं खरं प्रयोजन आहे, खरं कारण आहे, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिनी लोक. या संसारातील अखिल मानवजातीला स्वानंद साम्राज्याचे अधिकारी बनविण्यासाठी माऊली श्री ज्ञानोबारायांचा अवतार आहे. माऊली श्री ज्ञानोबाराय स्वतः म्हणतात, आनंदाचे आवारू मांडू जगा, किंवा ज्ञानेश्वरी पारायणाचं फल सांगताना माऊली श्री ज्ञानोबाराय 18व्या अध्यायामध्ये म्हणतात की हा जो ग्रंथ आहे, हा जो माझा वाग्यज्ञ आहे, काया वाचा मन सर्व एकत्रित करून जो या ग्रंथाचा सेवक होईल तो स्वानंद साम्राज्याचा अधिकारी होईल. जो मने काया वाचा सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. अहो किंबहुना सर्व सुखी या ज्ञानोबारायांच्या एका वाक्याने त्यांच्या हृदयाची व्यापकता आपल्या लक्षात येईल. म्हणून ज्ञानोबाराय एक आश्चर्य आहेत, याच कारणाने आपल्यापुढे मी आत्मविश्वासाने सांगतो. आपण जर बघितलं तर आई वडिलांना मुलाची सर्वात जास्त चिंता वाटते ती 16 वर्षापर्यंत, कारण हे वय जसं घडण्याचं आहे तसं हे वय बिघडण्याचं सुद्धा आहे. 16 वर्षापर्यंत जर मुलावरती योग्य संस्कार झाले तर मुलं घडली जातात, मुलं क्रांतिकारी, मुलांमध्ये एक विशेष प्राविण्य येऊ शकतं. आपण पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची सुरुवात सुद्धा 16व्या वर्षी आहे. 16वं वर्ष जसं घडण्याचं आहे तसं ती बिघडण्याचं सुद्धा आहे. म्हणून आई वडिलांना या 16 वर्षापर्यंत आपल्या पाल्याची, आपल्या मुलाची सर्वात जास्त चिंता वाटते. माझ्या मुलाचं भविष्य कसे असेल याबद्दल ते सतत चिंताग्रस्त असतात. परंतु इथे नवल पाहना आश्चर्य पहा, वयाच्या 16व्या वर्षी अखिल विश्वाची चिंता श्री ज्ञानोबाराईने करावी. मला सांगा, याच्यापेक्षा दुसरं आणखी आश्चर्य काय सांगावं तुम्हाला. खेळण्याचं वय, बागडण्याचं वय, मौज मजा करण्याचं वय त्या वयामध्ये 16व्या वर्षामध्ये माऊली श्री ज्ञानोबाराईंनी या संपूर्ण विश्वाचं पालकत्व स्वीकारावं. 16व्या वर्षी माऊली श्री ज्ञानोबाराय या विश्वाची विश्व माऊली झाले. आश्चर्य. ज्ञानोबाराय म्हणजे सर्व संतांची लाडकी संत. सर्व संतांना ज्ञानोबाराईंच्या विषयी आत्मीयता आहे. असे एकही संत नाही की ज्याने ज्ञानोबाराईंच्या ज्ञानाचं वर्णन केलं नाही. नुसतं वर्णन करतात असं नाही, तर ते वर्णन आत्मीयतेने केलेलं आहे हे विशेष. वर्णन कुणीही कुणाचं करतो, पण त्याच्यामध्ये आत्मीयता महत्वाची आहे, आपुलकी जिव्हाळा महत्वाचा आहे. माऊली ज्ञानोबाराईंच्या विषयी संतांचा जो जिव्हाळा आहे, जे प्रेम आहे, जी प्रीती आहे, ती वर्णनातून सिद्ध होते. नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. माझी म्हणून ज्ञानोबाराईंच्या विषयी असलेली आत्मीयता नामदेव महाराज व्यक्त करतात. जनाबाई म्हणतात, विवेक सागरा सखया माझ्या ज्ञानेश्वरा. तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी जे माऊली श्री ज्ञानोबाराईंचं वर्णन केलेलं आहे, अलौकिक वर्णन केलंय नाथ महाराजांनी. नाथ महाराज म्हणतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्य नाम मोक्ष. वेदाने ज्ञानालाच मोक्ष म्हणावं. ज्ञान आणि मोक्ष काही वेगळं नाही. ज्ञान देव तू कैवल्यम, त्या ज्ञानाची प्रत्यक्ष मूर्ती आकृती माऊली श्री ज्ञानोबा आहे. सर्व संतांचे लाडके संत ज्ञानवर आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्याच्याही पेक्षा आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. श्री भगवंताचे सुद्धा प्राण सखे असलेले संत
ज्ञानभराय. माऊलीच्या विषयी जेवढं बोलू तेवढं कमी आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीविषयी वर्णन करताना वाणी कुंठित होते, शब्द स्फुरत नाही, त्यावेळी त्या व्यक्तीला हात जोडून त्याच्या चरणावर साष्टांग दंडवत करणं याच्यात शहाणपण आहे. उगासी माथा ठेवी जे चरणी याची फले. तुकोबाराय म्हणतात ज्ञानवारांच्या ज्ञानाची खोलीच कळत नाही, त्यांच्या युक्तीची खोली कळत नाही, त्यांची उंची कळत नाही. आणि म्हणून मी सुद्धा त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायडोई. अशा ज्ञानवारांचा आज समाधी महोत्सव आहे. म्हणून या समाधी महोत्सवाच्या प्रसंगी माऊली श्री ज्ञानवारांचा समाधीचा प्रसंग आपल्यासमोर थोडक्यात वर्णन करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करतो आहे. पंढरपुरामध्ये कार्तिकी एकादशीचा सोहळा पूर्ण झाला. सर्व संत मंडळी, त्याच्यामध्ये विशेषत्वाने गोरोबा काका आहे, सावता माळी आहे, ज्ञानवारायदी चार भावंड तिथे उपस्थित आहेत, अनेक संत मंडळी भगवंताच्या समीप आहेत. आणि तेवढ्यामध्ये ज्ञानवारायणी भगवंताला विनंती केली, भगवंताला प्रार्थना केली. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुची होसी, परिसमाधी हे तुझ पासी, घेईन मी देवा. माऊली श्री ज्ञानवाराय भगवंताला म्हणतात की देवा मला तुमच्या समीप समाधी घ्यायची आहे. सर्व संत मंडळी स्तब्ध झाली, कारण माऊली श्री ज्ञानवाराय म्हणजे ज्ञान सूर्य. या ज्ञान सूर्याचा कधी अस्त होईल हा विचार सुद्धा कधी संत मंडळीच्या मनाला शिवला नव्हता. मुळात ज्ञानवारांचं हे बोलणं संतांना सहन नाही झालं, सगळे संत स्तब्ध झाले, अश्रूच्या धारा सर्व संतांच्या डोळ्यातून वाहू लागल्या. माऊली श्री ज्ञानवारांचा समाधी घेण्याचा विचार भगवंताने ऐकला आणि कार्तिक वद्य त्रयोदशीला तुम्ही अलंकापुरामध्ये समाधीस्थ व्हा, कारण अलंकापूर हे सिद्धपीठ आहे, शिवपीठ हे जुनाट शिवपीठ आहे. अलंकापूर हे शिवपीठ पूर्व येथे होते, निळकंठ ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेची पै केले, या ठिकाणी तुम्ही समाधीस्थ व्हा अशी भगवंतानी ज्ञानवारांना मान्यता दिली. देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, येथेच समाधी ज्ञान देवा. माऊली श्री ज्ञानवाराय समाधीस्थ होणार ही वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. कार्तिक वद्य अष्टमीपासूनच अलंकापूर गजबजलं. अफाट जनसमुदाय, संत ऋषी मुनी सिद्ध सर्व अलंकापुरामध्ये येऊन पोचले. समाधीची जागा निश्चित झाली. नामदेव महाराजांचे चार पुत्र नारा विठा गोंदा माधा यांनी समाधीची जागा स्वच्छ केली. नारा विठा गोंदा माधा पाठविला, झाडविली जागा समाधीची. अष्टमी नवमी दशमी एकादशीला हरिजागर झाला, द्वादशीच्या पंक्ती उठल्या. द्वादशीच्या पंक्तींसाठी स्वतः गंगा पार्वती राही रखमाबाई सत्यभामा यांनी स्वयंपाक बनवला होता. गंगा गिरजा राई रखुमाबाई भामा, उठिल्या रांधण्या पारण्याच्या. नाना प्रकारे पाकते अपार, मुनी ऋषीश्वर बोलविले. सर्व संतांचं भोजन आटोपलं. नामदेव महाराजांच्या चार पुत्रांनी सर्वांना विडे दिले आणि मग कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस उजाडला. माऊली श्री ज्ञानवारांच्या समाधीची तयारी सुरू झाली. उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडिली शिळा विवरासी. सिद्धेश्वराच्या समीप असलेला नंदी उठवला, विवराचं दार मोकळं केलं.
समाधीस्थळावर आसन टाकलं, त्याच्यावर तुळशी बेल दुर्वा दर्भाचं अंथरूण केलं आणि माऊली श्री ज्ञानोबाराय दादांना हात जोडून काहीतरी सांगू इच्छितात. माऊलीचा चेहरा खिन्न आहे, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. माऊली श्री ज्ञानोबारायांच्या डोळ्यातून वाहणारे जे अश्रू आहेत, अश्रूच्या धारा आहेत, हे दुःखाचे अश्रू नसून हे आनंदाचे अश्रू आहेत, समाधानाचे अश्रू आहेत, संतोषाचे अश्रू आहेत. कारण श्रीगुरूंच्या समाधीच्या आधी मी समाधीस्त होतो याचं समाधान माऊलीनं झालं होतं. पतीच्या अगोदर जाणं हे सौभाग्यपूर्ण जाणं पतिव्रता स्त्री मानते, तसं श्रीगुरूंच्या समाधीच्या नंतर जगणं हे शिष्याच्या दृष्टीने वैधव्यपूर्ण जगणं आहे. म्हणून माझ्या श्रीगुरूंच्या आधी मी समाधीस्त होणार याचं समाधान माऊलीला होतं. दोन्ही हात जोडलेले आहेत, दोन्ही हात जोडून दादांना प्रार्थना करतात ज्ञानोबाराया. पाळिले पोषिले चालविले लळा, बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा. आत्तापर्यंत मला आपण सांभाळला, माझ्या अपराध पोटामध्ये घातले, आईबाबांनंतर सगळी काळजी सर्व चिंता आपण माझी वाहिली. खरं सांगू दादा, मी आपल्याच प्रसादाने खरं तर अखंड स्वरूपाकार झालेलो आहे. तुमच्या कृपेने मी या मायानदीतून तरलो, आपले अमाप उपकार आहेत. असं म्हटल्याबरोबर निवृत्ती दादांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटले. घट्ट मिठी निवृत्ती रायनी ज्ञानोबारायांना मारली. ओसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला, अनिकांच्या डोळा अश्रू येती. घट्ट मिठी मारली दादाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. निवृत्ती दादा ओक्सा बोक्सी रडू लागले. दादा म्हणतात, अमर्यादा कधी केली नाही येणे, गुरु शिष्य पण सिद्धीने. माझ्या ज्ञानाने कधी अमर्यादा नाही केली, माझ्या ज्ञानाने कधी अमर्यादा नाही केली. मी याचा मोठा भाऊ आणि हा माझा लहान भाऊ, पण तरी सुद्धा मी श्रीगुरु आणि माझा ज्ञानाशिष्य हेच नातं त्याने आयुष्यभर सांभाळलं. गुरु शिष्य पण सिद्धीने. ज्यावेळी मोठी माणसं रडतात ना, त्या बाकी सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. सगळे संत रडू लागले, कासावीस झाले. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, ओघ बारा वाट मुरडता ती. बांधल्या पिंडीचा सुटला से आळा, तृण रानो माळा पांगले से. दादाचं रडणं पाहून सगळे संत कासावीस झाले. मुक्ताबाई रडू लागली, सोपान दादा रडू लागले. त्यांच्याकडे पाहून दादा म्हणतात, माय बाप आम्हा त्यागीले जेव्हा, ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. नामदेव महाराज तर कासावीसच झाले, जमिनीवरती डोकं बुडवून रडू लागले. मग भगवंताने निवृत्ती दादांना समजावलं, त्यांचं सांत्वन केलं, नामदेव महाराजांना शांत केलं आणि सगळ्यांना शांत करता करता भगवंताच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू आले. मंडळी, ज्याच्यासाठी प्रत्यक्ष भगवंतानी रडावं, काय त्या ज्ञानोबारायांचं जीवन असेल. मग ज्ञानोबारायांचा एक हात देवाने धरला, दुसरा हात निवृत्ती दादांनी धरला. देवे निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसाव या. नदीच्या माशा घातले माजवण, तैसे जनवन कालव. आणि आता मंद मंद पावलाने ज्ञानोबाराय समाधीस्थळाकडे निघाले. विवरातून ज्ञानोबारायांनी आतमध्ये प्रवेश केला, बरोबर भगवंत आहेत, निवृत्ती दादा आहेत. जाऊणी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवी येली.
ज्ञानोबारायांनी भगवंताला हात जोडले आणि हात जोडून ज्ञानोबाराय भगवंताला म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर। तीन वेळा तेव्हा जोडिले करकमळ, झाकिले डोळे ज्ञान देवे। ज्ञानोबारायांनी मुद्रा लावली आणि ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले। नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ।